शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे या सभेला उपस्थित आहेत. त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेऊया. नाशिक जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. तुम्ही आता मोदींच्या सभेला आलेला आहात, मोदींकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला मोदी सरकारतर्फे फक्त शहरामध्ये थोडं लक्ष द्यावं, शेतकऱ्यांना आम्हाला भरपूर दिलेलं आहे, आम्हाला काही अपेक्षा नाही. हो, आपला जिल्हा हा कांदा उत्पादकांचा जिल्हा आहे. अनेक वेळेस पूर्ण देशभराला आपण कांदा पुरवत असतो, तर तुम्हाला काय वाटतं की कांद्याच्या बाबतीमध्ये काय धोरण आखली पाहिजे सरकार? कांद्याला हमी भाव द्यायला पाहिजे आणि कांद्याची पडझड होती कांद्याची, एकतर 60 रुपये कधी 40 रुपये कधी मातीमोल 2 रुपये किलोने आम्ही कांदा विकलेला आहे. शासनाने आम्हाला 200 रुपये प्रति टन आता अनुदान दिलंय, पण ते अतिशय अल्प आहे. त्यामुळे कर्ज बाजार शेतकरी अजून कर्ज बाजारी होतो आणि पुन्हा कर्ज बोकांती त्याच्या बसतं आणि बँका पुन्हा कर्ज देत नाही शेतकऱ्याला. शेतकऱ्यांना कर्ज पण मिळालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला जातो, त्यांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य सरकार सुद्धा मांडत नाही. आज मुख्यमंत्री पण आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश? मुख्यमंत्र्यांना एकच सांगणं आहे आपलं का, आज केंद्रामध्ये मोदी साहेबांनी जे निर्णय घेतले ते अतिशय उत्तम निर्णय आहे. 370 कलम हटवला तो देशाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आज हा जो द्राक्ष बागांचा फार नुकसान होऊ राहिल्या या पावसाच्या बाबतीत थोडंसं नियंत्रण ते माहिती मिळाली पाहिजे. या ठिकाणी कांदा उत्पादकांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि नेहमीच कांद्याचे दर वाढले की अनेक समस्या किंवा शेतकऱ्यांचे आंदोलन हे आपल्याला इथे नेहमी पाहायला मिळतात. त्यामुळे मोदींपर्यंत आता शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की कांद्याचे भाव नियंत्रित ठेवले तरी 2 पैसे मिळतील याकडे लक्ष दिलं जायला. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.